महिना उलटला तरी एस संप सुरूच आहे राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टीचं राज्य शासनात विलीनीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे महिना उलटला तरी प्रशासन ठोस निर्णायक निर्णय घेण्यास धजावत नाही महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून शहरापासून खेड्यांपर्यंत आणि खेड्यांपासून मोठ्या शहरांपर्यंत एस टी आपली प्रवाशांना अविरत सेवा देत आहे त्यामुळे सर्वसामान्यांची एस टीशी एक आपुलकीची सामाजिक बांधिलकीची नाळ जुळलेली आहे असे सेवेचे वर अंगीकारलेल्या एस टीने ही सामाजिक बांधिलकी ही आपुलकी जपली आहे कोरोना काळात सेवा असो किंवा इतर संकट काळात एस टी या आपल्या सर्वसामान्यांसाठी वेळी अवेळी धावून आलेली आहे त्यामुळे ती सर्वसामान्यांसाठी आपल्यातील एक वाटते कोरोना काळात परराज्यातील मजुरांसाठी एसटीने त्यांना त्यांच्या गावापर्यंत त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडलंय त्यामुळे एसटीचं करावं तितकं कौतुक कमी आहे आणि आज याच एसटीला आपल्या प्रमुख मागण्यांसाठी संप करावा लागत आहे ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह बाब आहे त्यांना या संपासाठी इतर स्वयंसेवी संस्थांनी संघटनांनी पक्षांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे जेणेकरून एसटीचा संप लवकरात लवकर मिटू शकेल आणि एसटीच्या रास्त मागण्यांसाठी सरकार लवकरात लवकर मार्ग काढू शकेल त्यांच्या मागण्या सरकार लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यास पुढे येईल आपल्या शेजारच्या गुजरात राज्यात एसटीचा अधिकाधिक विकास झाला आहे तिथे एस टीला जे रोड टॅक्स द्यावे लागतात डिझेलवरील जे कर द्यावे लागतात ते कर द्यावे लागत नाही पर्यायाने प्रवासाचा जो दर आहे ज्याला आपण भाडे म्हणतो ते भाडे अत्यंत कमी आहे राज्य परिवहन महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण झाल्यास यामध्ये प्रवाशांचाही फायदा आहे पण सरकार एसटी तोट्यात आहे हे एकच कारण पुढे करून एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास धजावत नाहीये मुळात एसटी तोट्यात आहे त्याला इतरही कारण आहे त्या कारणांचा शोध घेऊन ती कारण बंद केली पाहिजे उत्कृष्ट नियोजन केलं पाहिजे आजही एसटीला प्रवासी गर्दी करतात आजही एसटी मध्ये जितकी गर्दी होते तितकी गर्दी इतर खाजगी वाहनांमध्ये होताना दिसून येत नाही म्हणून एसटीला अधिकाधिक विकासोभूम करण्यात सरकारने प्रयत्न करावे एसटीला फायद्यात आणावे जेणेकरून एसटी पहिल्यासारखं प्रवासाचं उत्तम साधन म्हणून पुढे येईल आणि सरकारने देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास पुढे आले पाहिजे तरच एसटी टिकू शकेल पण सरकारला एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करावायच्या नाहीत असं दिसतं म्हणून तर सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न करताना दिसून येत आहे अमोक तमोक प्रसारमाध्यमांना हताशी धरून अमोक मार्गावरून एसटी सुटली अशा मथळ्याखाली मोठमोठ्या हेडलाईन लावून एसटी कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचं काम प्रशासन करीत आहे खाजगी कर्मचाऱ्यांना कामावर लावून खाजगी शिवशाही बसेस सोडून अमुक आगार अमुक, अमुक, सुरू झालं अशा बातम्या लावून एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याचे प्रयत्न सरकारने चालू ठेवले संप मिटला नाही तर एसटी कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं जाणार नाही त्यांचं निलंबन करण्यात येईल अशा बातम्या लावूनही एसटी कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचं काम प्रशासन करीत आहे मुळात प्रसारमाध्यमांनीही एसटी फायद्यात येण्यासाठी एसटी टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कशा रास्त आहेत हे पटवून देण्यासाठी कार्य करणं अपेक्षित आहे एस टी ही आपली सर्वांची आहे त्यासाठी प्रवाशांनी एसटी टी कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा देऊन सरकारला लवकरात लवकर हा संप मिटवण्यासाठी व एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडणं गरजेचं आहे तरच आणि तरच एस टिकू शकेल